राज्यातील महायुती सरकारनं केलेल्या कामांच्या बळावर आपल्याला मतं मागायची असून मिशन 48ची सुरुवात करण्यासाठी शिवसंकल्प अभियान हाती घेतलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिवसंकल्प अभियानाद्वारे राज्यभर प्रचार मेळावे घेऊन लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत. शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक VC द्वारे पार पडली. या बैठकीत राज्यभरातील पदाधिकारी ऑनलाईन जोडले गेले होते. या पक्ष पदाधिकाऱ्यांना वर्षा बंगल्यावरून संबोधित करताना मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे निर्देश दिले. हे प्रचार मेळावे 2 टप्प्यात पार पडणार असून त्यातील पहिला टप्पा 6 जानेवारी रोजी यवतमाळ इथून सुरू होणार असून 11 जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील सभेनं पहिल्या टप्प्यातील प्रचार दौरा पूर्ण होईल तर दुसऱ्या टप्प्यात 25 जानेवारीपासून पुन्हा प्रचार मेळाव्यांना सुरुवात होणार असून 25 जानेवारी रोजी शिर्डी इथे पहिला प्रचार मेळावा पार पडेल तर या प्रचार मेळाव्यांचा समारोप 30 जानेवारी रोजी हातकणंगले इथे होईल. या प्रचार मेळाव्याच्या समारोपासह पक्षाच्या वतीनं कोल्हापूर इथे 2 दिवसीय विशेष महाशिबिराचं आयोजन करण्यात येणार असून त्यानंतर या शिवसंकल्प अभियानाची सांगता होईल. त्याचप्रमाणे महायुतीतर्फे विभागीय प्रचार मेळावे होणार असून त्याच्या तारखाही लवकरच निश्चित करण्यात येतील असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.